नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मंडळी, शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक अलौकिक अशी उंची गाठली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली। त्यावेळच्या बांधकामाचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यातूनच दिसते असं नाही, तर त्या त्या ठिकाणी असलेल्या अन्य प्रकारच्या दर्जेदार बांधकामे यातूनही दिसते। त्यातीलच एक उत्तम नमुना म्हणजे सातारा जिल्ह्यात असलेली शेरिलीम गावातील बारामोटेची विहीर। वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना असलेली ही ऐतिहासिक विहीर, या विहिरीलाच असलेली एक उपविहीर आणि या विहिरीमध्ये असलेला छोटासा महल आणि त्या महालाच्या वरच एक सिंहासनासारखी राजांना बसण्यासाठीची जागा। चला तर मग आज आणखी एका ऐतिहासिक ठिकाणाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। साताऱ्याहून पुण्याला जाताना अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरच उजव्या बाजूला शेरिलिंब नावाचे एक छोटेसे गाव लागते। या गावातच ही ऐतिहासिक विहीर आहे। विहिरीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी एक अलिशान असा दगडी पायऱ्यांचा जिना आहे। या जिन्यावरूनच आतमध्ये जाताना आपल्याला या बांधकामाचा आणि या कलेचा दर्जा आजही किती चांगला आहे हे दिसू लागते। पायऱ्यामधून विहिरीमध्ये येतानाच वरच्या बाजूला आपल्याला एक दगडामध्ये कोरलेला शिलालेख दिसतो। पायऱ्यावरून खाली आल्यानंतर आपण उपविहिरीमध्ये येऊन पोचतो। उपविहीर ही चौकोनी आकाराची असून मुख्य विहीर ही अष्टकोनी आकाराची आहे। उपविहिरीला एक दगडी पूल आहे आणि या दगडी पुलावरूनच आतमध्ये मुख्य विहिरीमध्ये आपण जातो। उपविहिरीच्या दोन्ही बाजूला आत पाण्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्या अगदी शेवटपर्यंत आहे। उपविहीर ही चौकोनी आकाराची असून या उपविहिरीला एकावेळी 6 मोठा बसतील अशा जागा आहेत। विहिरीचा इतिहास बघता सुमारे शके 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वारूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कार्यकर्तीमध्ये हे बांधकाम करण्यात आले। उपविहिरीच्या कमानीजवळ आपल्याला 2 सिंह दगडामध्ये कोरलेले दिसतात। उपविहीर पाहून झाल्यानंतर आपण थोडे पुढे गेल्यावर पोचतो ते मुख्य विहिरीमध्ये। मुख्य विहीर ही अष्टकोनी आकाराची असून याला एकावेळी 9 मोटाद्वारे पाणी उपसा होईल अशी रचना आहे। मुख्य विहीर ही आपल्याला जरी वरून अष्टकोनी आकाराची दिसली तरी ती खाली पाण्यामध्ये गोलाकार आकाराची आहे आणि त्या विहिरीला अगदी तळापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्याही आहेत। आपण 2015 या विहिरीला पहिल्यांदा भेट दिली होती, त्यावेळी पाणी कमी असल्यामुळे आपल्याला अगदी तळापर्यंतचा व्हिडिओ हा करता आला होता। जी विहीर वरून आपल्याला अष्टकोनी दिसते ती खाली पाण्यामध्ये अगदी तळापर्यंत गोलाकार आकाराची आहे आणि अगदी शेवटपर्यंत जाण्यासाठी तिला दगडी पायऱ्याही आपल्याला यामध्ये दिसत आहेत। 12 महिने पाणी असणारी आणि कधीही न आटणारी ही मुख्य विहीर। या विहिरीला एकूण 9 मोटा बसतील अशी वरच्या बाजूला सोय केलेली आहे। विहीर पाहून झाल्यानंतर इथूनच आपल्याला 2 दगडी रस्ते किंवा आपण दगडी जिने म्हणू ते वर महालामध्ये किंवा छोट्याशा एका राजवाड्यामध्ये आपल्याला नेतात। डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला दुसरा असे 2 दगडी पायऱ्यांचे रस्ते वर आपल्याला महालाकडे घेऊन जातात। या दगडी पायऱ्यावरून वर जाताना किंवा खाली येताना एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो अशी रचना केलेली आहे। या दगडी पायऱ्यावरून जाताना आपण काळजीपूर्वक जावे लागते कारण अंधार असल्यामुळे पुढे आपल्याला काहीही दिसत नाही। दगडी जिन्यावरून वर गेल्यानंतर आपण एका छोट्याशा महालामध्ये येऊन पोचतो। अत्यंत सुंदर असा हा महाल, एका बाजूला मुख्य विहीर आणि दुसऱ्या बाजूला उपविहीर, या दोन्हींच्या मध्ये हा महाल आहे। या छोट्या महालाच्या दोन्ही बाजूला दगडी आकाराच्या मोठ्या खिडक्या आहेत किंवा झरोके आहेत किंवा आजच्या भाषेत आपण गॅलरी आहे असं म्हणू शकतो।
इथून आपल्याला मुख्य वीर आणि उपवीर स्पष्टपणे दिसते आणि त्या मोठ्यांची जागा ही अगदी स्पष्टपणे दिसते. छोट्याशा आणि अतिशय सुंदर असलेल्या दगडी महालामध्ये आज अनेक पर्यटकांनी किंवा प्रेमवीरांनी यावर नावं कोरलेली आपल्याला स्पष्टपणे दिसतात. महालामध्ये असलेल्या दगडी खांबावर वेगवेगळ्या प्रकारची नक्षीकामे केलेली आहेत. यामध्ये पक्षी आहेत, हत्ती आहेत, गणपती आहे, तसेच घोडेस्वार आहेत. हे संपूर्ण नक्षीकाम पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले आहे. जसे खांबावर नक्षीकाम आहे तसेच वरच्या बाजूला म्हणजे छताच्या बाजूलाही अत्यंत सुबक असे दगडामध्ये कोरलेले नक्षीकाम आहे. हे संपूर्ण पाहून झाल्यावर आपण पुन्हा दगडी पायऱ्याजवळ म्हणजे जिन्याजवळ यायचे आणि तेथून बाहेर विहिरीच्या बाहेर यायचे. विहिरीच्या बाहेर आल्यावर आपण सिंहासन जागेच्या मागच्या बाजूला येतो आणि इथून पुढे आपल्याला अष्टकोनी आकाराची संपूर्ण विहीर ही वरच्या बाजूने दिसू लागते. मुख्य विहिरीच्या वरच्या बाजूला दगडात कोरलेले चार सिंह हे बसवलेले दिसतात. आता आपण या ऐतिहासिक अशा विहिरीचे पाणी व्यवस्थापन कसे व्हायचे हे जाणून घेऊया. मुख्य विहिरीला 9 मोठा बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. एका ठिकाणी एकावेळी 3 मोठा चालतील अशी व्यवस्था होती. या 3 मोठ्यांचे पाणी एकत्र होऊन एका दगडी पाटाद्वारे एका गोमुखातून एकत्र व्हायचे आणि तिथून पुढे हे संपूर्ण शेतीला पुढे जायचे. इथे त्या काळी आंब्यांची मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती आणि त्या आंब्यांच्या झाडांना या विहिरीतूनच पाणी पुरवठा केला जायचा. मुख्य विहिरीला 3-3 जोडीने 9 मोठा बसतील आणि उपविहिरीला 3-3 जोडीने 6 मोठा बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजे एकावेळी इथे 15 मोठ्या चालू शकत होत्या, पण त्यातील फक्त 12 मोठीनंच पाणी उपसलं जायचं म्हणून 12 मोठ्याची विहीर या नावाने ही विहीर प्रसिद्ध आहे. मुख्य विहिरीला वेढा पूर्ण केल्यानंतर आपण पोचतो ते दोन्ही विहिरीच्या मध्ये असलेल्या महाराजांच्या सिंहासनाजवळ. सिंहासन आणि समोर असलेली दरबारासाठीची जागा आपल्याला इथे पाहावयास मिळते. त्या काळी छत्रपती शाहू महाराज हे विश्रांतीसाठी या इकडे शेरीलिंब गावात यायचे आणि इथेच त्यांचा दरबार भरायचा. सिंहासनाच्या जवळून आपण जर बघितले तर आपल्याला डाव्या बाजूला मुख्य वीर आणि उजव्या बाजूला त्याची उपवीर स्पष्टपणे दिसते. या संपूर्ण विहिरीचा आकार आपल्याला हा महादेवाच्या पिंडीसारखा थोड्याफार प्रमाणात दिसू लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ माहितीचा वाटला तर तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपले हे चॅनेल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण शेती, उद्योग आणि पर्यटनविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.